राज्य विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात झाली, मात्र राज्यपालांची भूमिका कायम पक्षपाती असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. केवळ 3 दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलावून सरकारने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. Due to implementation of various preventive measures, the crime rate has declined remarkably during 2018. At the same time, crime detection rate has increased. 5-6 पावटी आम्ही महामहिम गव्हर्नरपासून विनंती केली की हो जो गव्हर्नमेंट असा तो गव्हर्नमेंट असून सुद्धा नसल्या जमा असा, तर ह्या गव्हर्नमेंटाक तुम्ही डिसमिस करचे आणि आमकां मेजॉरिटी प्रूव्ह करपाक संधी दिवची अशी आम्ही गव्हर्नराकडेन विनंती केली. तिने आमकां बरो वेलकम केलो, सगळे केले, पूण जे मागणी आम्ही जे डिमांड करी ती त्याचो काहीच तरी रिप्लाय आमकां दिलो ना, जुम काहीच एक्शन घेतलो ना. आमची जी मागणी असली ती आम्ही फक्त आमदाराची मागणी न्ही, ती गोयची जनतेची मागणी, गोयचे जे 15-15.5 लाख पॉप्युलेशन असा त्यांची मागणी की गोयची सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ठप्प झाले आणि काहीच जायनासले. आणि असले टायमात ज्यांना महामहिम गव्हर्नरने आपलो पॉवर खंय तरी यूज करून हे कितरी ॲक्शन घेऊ जाय आशिल्ले आणि आम्ही म्हणत की हो सरकार असून नसल्या जमा असा तर आमकां संधी द्या तुम्ही गव्हर्नमेंट फॉर्म करपाक, पूण आमकां हे दिलं ना. नो म्हणून ॲडमिनिस्ट्रेशन सोडली जावचे असंय काय जाऊ शकलं ना, तशाचे तशेंच उरले. आणि त्याका लागून आम्ही आज सुद्धा महामहिम गव्हर्नराक एज अ लिडर ऑपोजिशन आम्ही आदरान म्हणटा अशी तिका वेलकम केलो. हांव ती बसून सकाळ सावन हाडली व्हरून पावयली बी, पूण जेन्ना तिची अभिभाषणाक सुरवात झाली, गव्हर्नर ॲड्रेसाक सुरवात झाली, तेन्ना आम्ही बॉयकॉट केले. कित्याक आमी जेन्ना आजपर्यंत जे कितें सांगलें तिणे आयकून घेतलें, पूण तेजें कांयच रिएक्शन दिलें ना, न्हू म्हूण कांयच केलें ना. जाल्यार आमी गव्हर्नराचे म्हणजे मनाक नसून सुद्दां आमकां हें बॉयकॉट करचें पडलें की तिणी आमचें आयकून घेतलेंच ना. म्हणून आयज आमकां महामहिम गव्हर्नराचे जे अभिभाषण अर्ध म्हणजे सोडून आम्हाला बाहेर येऊची पडले. आय फील दॅट द गव्हर्नमेंट इज टू बी कंडेम्ड फॉर बिंग सो इम्पार्शल, इमोबाईल, इनअटेंटिव्ह टू द वूज, टू द डिफिकल्टीज अँड टू द दिस ऑफ द मायनिंग इफेक्ट. सो आय फील वी कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बिकॉज नायदर द एक्झिक्युटिव्ह इज फंक्शनिंग nor the legislature is functioning, for which the speaker is also responsible. We should have had many days session. We are having just 3 days session. Out of the 3 days, governor is coming and giving all this and another 2 days will be left. Well, how can you articulate the problems of the people who are so much suffering in the state of Goa? How can you articulate the problems of our youth who are totally unemployed? So we condemn this. We condemn it at the executive level, we condemn it at the legislature level, and I feel that as representatives of the people, as MLAs, it is a gross injustice we have done to the people. It is a gross injustice to the people who got us elected, and therefore we condemn it.